नमस्कार तुम्हाला सगळ्यांना माय गोवा नेटवर्कात योकार गोव्या विधानसभेच्या पावसाळ्या अधिवेशनातल्या अकराव्या मुखार नियात आजच्या दिसाच्या प्रश्नोत्तराच्या वराची सुरवात डिपार्टमेंट ऑफ आर्कयव्स अँड आर्किओलॉजीच्या प्रश्ना झाली विरोधी पक्ष फुडारी युरी आलेम हा लोया मैदान आझाद मैदान कुकळी स्मारक पत्रादेश स्मारक ह्याच्यासारखे ऐतिहासिक इतिहासिक महत्व आशिया थळांच्या संरक्षणाविषयी प्रश्न काढला या थळांची जावपी घाण चलपी जुगार सोऱ्याच पाटी युरी हांनी नजरे हाडून दिल्यो हा आधी विचारिल्या प्रश्नाच्या जापेत या थळांचे देखरेखीचे काम डब्ल्यू डी कडेन असा अशी जाप दिली मात डी कडेन गरज ते एक्सपर्टीज आणि अधिकार असा काय असा प्रश्न त्यांनी केला तसेच या सगळ्यात आर्कयव्स अँड आर्किओलॉजी डिपार्टमेंटची भूमिका किती असे युरी हांनी विचारले ही सगळी थळं शंभर वर्षा परस कमी जुनी आशिल्ल्यान ती गोवा एन्शियंट मॉन्युमेंट्स अँड आर्किओलॉजिकल साइट्स अँड रिमेन्स एक्ट खाली येणा असे मंत्री फळदेसईनी सांगले तशीच ही थळां हे यादीत घातली जे या थळांचे धरणे प्रदर्शन करपाक करचे ना तसेच काय थळांचे खाशेले बाजार भरतात प्रदर्शना लेगीत जातात ते बंद जातले असे ती सांगले यावेळेला मुखेलमंत्र्यांनी लोहिया मैदान कुकळी स्मारक पत्रादेवी स्मारक आझाद मैदान ही ऐतिहासिक महत्वाची थळ म्हणून घोषित करतले असे सांगले फुडला प्रश्न मोपा विमानतळा विषयी सा विजय सरदेसईल ह्या प्रकल्पा दोन दो हजार शंभर एकर जमीन संपादन केला आणि ह्या लोकांचे पैसे अजून मेळूक ना असे सरदेस सा याबाबत मुख्यमंत्र्यांनी सगळं क्लिअर असा त्या केसींनी लँड लुजर सर्टिफिकेट देऊन ती भरपाई दिला असे सांगले तसेच काय जणांचे डॉक्युमेंटेशन पुरायना ना केसी पेंडींग असतात आणि तो आम्ही फास्ट्रेक करतले मुख्यमंत्री यांनी सांगितले विजय सरदेसाई आणि सरकारने कॅबिनेट बसका घेऊन जीएमआर ऍग्रीमेंटात दुरुस्ती करून रिव्हेन्यू हॉलिडे देऊन सरकारचा सुमार दोनशे सात कोटी रुपयांचा महसूल बुडला असा आरोप केला ह्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या कायद्या प्रमाण झाला आणि सात डिसेंबर दोन हजार चोवीसच्या सरकार महसूल येऊन सुरुवात जातली असे स्पष्टीकरण दिले तसेच मोपा विमानतळ भोवतणे ग्रीन बेल्ट करूक ना आणि बेगोबेग करतो अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सरदेसाई यांच्या प्रश्नाक जप दिली साडे बारांक झिरो साबार कॉलिंग अटेन्शन मोशन सादर झाली संकल्प आमोणकर आणि मुरगावच्या नव्यान बांधिल्या मात अजून सुरू नाशिया मार्केट कॉम्प्लेक्स विषयी आणि बाणल्याच्या अर्धवट बांधिल्या रस्त्याविषयी क्रूज सिल्वा आणि गोया भायन योपी सशस्त्र गँग चंद्रकांत शेट्टी आणि मायनिंग ड्रायव्हर्स विषयी तसेच विरेश बोरकार हा तवशाच्या फेस्ताक राज्य उत्सव म्हणून जाहीर करण्याविषयीच्या कॉलिंग अटेंशन मोशनचा हातूत आसपव असा निलेश काब्राल हांनी सादर केल्या फर्मागुडी प्रिय बेतोडे सहित फोणे आणि केपे तालुक्यातल्या पारंपारीक तवशे शेतकऱ्यांविषयी कॉलिंग अटेन्शन मोशनचे बरोच वेळ चर्चा झाली फाटल्या पंधरा दिस पडिल्ल्या व्हड पावसान या शेतकऱ्यांचे व्हड नुकसान झालं मात ही जमीन तांच्या मालकीची नाशिल्ल्यान तांकां शेतकरी आधार निधी वरवीं मदत करप शक्य ना ताका लागून तांकां मनीसपणाच्या नदरेन मदत करची असो उलोव काब्रात आनी सभागारांत मानलो केपेचे आमदार आल्तोन डिकोस्टा आनी धा दिसां भितर विभागीय शेतकी अधिकाऱ्या वरवीं सर्वे करून या शेतकाराक वेगवेग मदत करची अशी मागणी केली विजय सदेसाय हांणी री वेदर बेसड क्रॉप इन्शुरन्स स्कीम सुरू करची अशी सुचणी ह्या दिली ह्या वेळार सगळ्या शेतकारांक सीएम रिलीफ फंडांतल्यान चौथी पहिली मदत करतले असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले दनपार उपरांतच्या सत्रात खेळ आणि युवा व्यवहार मंत्री गोविंद गावडे ही अनुदान आणि मागणी क्रमांक बेचाळीस खेळ आणि युवा व्यवहार क्रमांक त्रेचाळीस कला आणि संस्कृती आणि क्रमांक पंच्याऐंशी ग्रामीण उदरगत सभाघरात मांडलो हाच्या विरोधात विरोधी पक्ष फुडारी युरिया आलेमाव क्रुस सिल्वा वेगस विरेश बोरकार विजय सरदेसाय आणि कार्लोस फरेरा यांनी कपात सुचवणे मांडलो या वेळार उलयना कार्लोस फरेरा आणि बिगर गोयकार खेळगडे योन गोयकार खेळगड्यांचे सुवाते राष्ट्रीय खेळा आमच्या गोयकार भुरग्यांच्यो संदी घेतात हे नदरेक हाडून दिले तसेच हे गोयकार म्हणून कसे शकतात हो प्रश्न लेगीत मांडलो भायले हाडचे परस गोयकारांक संद दिवची असे कार्लोस हांणी सांगले मागणी क्रमांक पंच्याऐंशी संदर्भात उलयना सरकारची ग्रामीण उदरगत यंत्रणा तरेन अपेक्षित थरल्या असो आरोप विरेश बोरकार हांणी केला हे उदरगत यंत्रणेकडे मनिसबळ आणि निधी ना तेका लागून मंत्र्यांनी हातून लक्ष घालचे अशी मागणी तांनी केली या चर्चे वेळा आमदार प्रेमीण शेठ आणि धारगरचे आमदार प्रवीण आर्लेकर हांनी आपल्याच मतदारसंघात क्रिकेट स्टेडियम जावची अशी मागणी केली पण मावळिंग्या वाठारात दोन लाख त्र्याण्णव हजार चौखण मीटर जागा घेतल्या थंय स्टेडियम बांधचे अशी मागणी प्रेमीण शेठ हांनी केली जाल्यार प्रवीण आर्लेकर हांनी सरकारन धारघड वाठाराची एक लाख एकोणनव्वद हजार चौखण मीटर जमीन घेतल्या ती लोकांक परत करची स्टेडियम हांगाच बांधचे असो सूर लावन दरला मागणी क्रमांक त्रेचाळीस कला आणि संस्कृती विषयच्या मागणीचे उलयतना फाय स्टार हॉटेलांनी हो जावपी गैरप्रकार थांबोवचे आणि गांवगिऱ्या वाठारांतल्या कलाकारांक संद दिल्यार पर्यटनाचा फायदो जातलो अशी सुचोवणी निलेश काब्राल ही पर्यटन आणि कला आणि संस्कृती मंत्र्यांना केली या मागणीचे उलयतना विजय हांणी खेळा खेळाविषयीची तरतूद तीनशे चौऱ्यांशी पूज्य दोन चार कोटी वेल्यान्चेचाळीस पुज्य सात एक कोटीचे हाडली ही तरतूद सात्तीस पुज्य पाच टक्के कित्या कमी केली हो प्रश्न विचारला तसेच त्यांनी सगळ्या खेळ संघटनांचे ड्यूज क्लियर करची अशी मागणी केली वाशिलो आशिल् अकराव्या दिसाच्या विधानसभेच्या कामकाजाचो निया पळत रवा नेटवर्क आणि सोशल मिडियाचेर फॉलो विसरू नका